इब्नब बतुता हा इस्लामी पर्यटक हा देखील प्रदीर्घ सफर याने केलेली आहे आणि या चौदाव्या शतकामध्ये त्याने जगाची सफर करत असताना साधारणतः तीस वर्ष तो जग फिरत होता आणि एकाच रस्त्याने दोन वेळा जेव्हा तो प्रवास त्याने एकदाही केलेला नाही असा प्रकारचं त्याचं धोरण होतं आणि मध्ययुगाच्या इतिहासामध्ये समजीवन समाज समाजजीवन समजण्यासाठी त्याचं देखील लेखन आपल्याला ले या ठिकाणी कामाचं येतं उपयोगी येतं नंतर गेरहाट मार्क आ, मार्केटर हा सोळाव्या शतकातील जो जगाचा नकाशा आहे आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरखक म्हणून त्याला म प्रसिद्धी मिळाली आणि त्यांनी त्याचं त्या बाबतीमध्ये काम केलेलं आहे शोध महिम महिमान मोहिमांना त्याने गती दिली आणि त्याचबरोबर मित्रो आपण तीर्थक्षेत्रासाठी एका टोकापासून देशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याची आपली भारतीय परंपरा आहे जर आपण हरिभक्त पारायणाचं ज्यावेळेस एकादशी महाराष्ट्रामध्ये एकादशी हा खूप मोठा सण केला जातो पंढरपूरच्या पायी वारी किंवा दिंड्या राहत अस जातात तर त्या संपूर्ण व पारा याच्यामध्ये हर जे पा दिंडी असतात त्या दिंड्यामध्ये आपल्या गावापासून तर पंढरपूरपर्यंत हे लोक पायी जात असतात आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराष्ट्रातून उत्तरेकडे आणि अयोध्येपर्यंत आणि तेथून पुन्हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणून निघाले त्या ठिकाणून तीर्थक्षेत्राला जायचं आणि तिथून परत आपल्या घरी यायचं असा हा पायी प्रवास होता असंच एक महाराष्ट्रामध्ये प्रवासाचं वर्णन विष्णू भट गोडसे जे आहेत त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि त्यांनी माझा प्रवास या प्रवास वर्णनाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टींचं उल्लेख केला आहे अठराशे सत्तावन्न या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये दे देखील या स्वातंत्र्य संग्रामाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडलात आणि त्या ठिकाणचे ते, ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत आणि त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचं विशेषतः राणीबाई राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाचं अनेक तपशील आपल्याला त्यांच्यामुळे समजतात त्यांनी जर लिहून ठेवलं नसतं तर कदाचित आपल्याला ते अनेक अनेक पैलू समजले नसते अठराव्या शतकामध्ये मराठी भाषेचं स्वरूपही आपल्याला ते समजतं आणि तत्कालीन इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून या ठिकाणी पर्यटन जे आहे ती त्याची परंपरा आपण पाहिली आहे आणि पुढच्या भागामध्ये आपण पर्यटनाचे प्रकार पाहू मित्रो नमस्कार